रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची उंची देखील कमी केली होती। यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा महोत्सव रद्द करावा लागला, त्यामुळे गावातील मुख्य आकर्षण असलेल्या रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची उंची देखील कमी केली होती। गत वर्ष 51 फुटी राहणारा प्रतीकात्मक रावणाचा पुतळा यंदा केवळ 10 फूट करण्यात आला होता। यावर्षी दसरा महोत्सव साध्या पद्धतीने पार पडला। प्रशासनाच्या वतीने ह्या ठिकाणी योग्य खबरदारी घेण्यात आली। वसमत तालुक्यातील वैभव असलेला सार्वजनिक दसरा महोत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो। यातील मुख्य आकर्षण असलेला क्षण म्हणजे रावण दहन। हा क्षण पाहण्यासाठी तालुक्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातून लोक आवर्जून येतात, त्यामुळे इथे लाखो रुपयांची उलाढाल होते, अनेकांना रोजगार देखील उपलब्ध होतो। मात्र यावर्षी कोरोनामुळे हा महोत्सव रद्द केला, त्यामुळे प्रत्येकाच्या आनंदावर पाणी फिरले आहे। या कार्यक्रमाला लोकप्रिय आमदार राजूभैया नवगिरे पाटील, माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावक उपस्थित होते। श्रीधर वाळवंटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।